नमस्कार आज आपलं डेली रुटीन किंवा दिनचर्या म्हणजेच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत ज्या गोष्टी करतो त्या इंग्रजीमधून कशा सांगायच्या हे पंचवीस महत्त्वाच्या वाक्यांमधून आपण बघणार आहोत मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉरवर्ड न करता बघितला तर आपणही आपली दिनचर्या म्हणजे डेली रुटीन इंग्रजीमधून एकदम उत्तम प्रकारे सांगू शकाल पुढे जाण्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे या चॅनलवरचे व्हिडिओज सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला मग ई लर्निंग असिस्टंट या चॅनलवर मी मोहन पाठक आपलं परत एकदा स्वागत करतो आणि व्हिडिओ सुरू करतो बघा आपल्याला जर असं म्हणायचं असेल की सोमवार ते शुक्रवार बहुदा मी सकाळी सहा वाजता उठतो तर आपण म्हणू ऑन वीक डेज आय युजली वेकअप ॲट सिक्स ए एम वीक डेज म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा काळ आणि शनिवार व रविवारला मी सकाळी सात वाजता उठतो अँड ऑन वीकहेंड्स आय वेकअप ॲट सेवन ए एम शनिवार व रविवारसाठी इंग्लिशमध्ये वीकेंड हा शब्द आपण वापरतो आणि एक वेळ ए एम लिहिलं की मग परत मॉर्निंग लिहायचं काम नाही हे पण आपण लक्षात ठेवावं जर आपल्याला असं म्हणायचं असेल की मी रोजच सकाळी सहा वाजता उठतो तर आपण म्हणू की एव्हरी डे आय वेकअप ॲट सिक्स ए एम उठण्याअगोदर जवळपास दहा मिनिटे मी पलंगावरच राहतो आय स्टे इन द बेड फॉर अराऊंड टेन मिनिट्स बिफोर आय गेटअप त्यानंतर उठल्याबरोबर लगेच मी एक ग्लास गरम पाणी पितो राईट आफ्टर गेटिंग अप आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर त्यानंतर मी माझे प्रातर्विधी किंवा नैसर्गिक क्रिया आटोपतो याला आपण म्हणू देन आय फ्रेशन अप नैसर्गिक क्रिया किंवा प्रातर्विधीसाठी आपण आणखी दुसरे शब्द वापरू शकतो इनफॉर्मल सेटिंगमध्ये आपण आय पूप अँड पी म्हणतो पण फॉर्मल सेटिंगमध्ये मात्र आपण तसं बोलत नाही आय फ्रेशन अप म्हटलं की समोरची व्यक्ती समजून जाते आणखी जर याला युफेमिस्टिकली किंवा एडिमॅटिकली बोलायचं राहिलं तर आपण असं म्हणू शकतो की आय आन्सर द कॉल ऑफ नेचर किंवा आय ओबे द कॉल ऑफ नेचर पुढे बघा आणि मग दात घासतो आणि चेहरा धुतो अँड देन आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस त्यानंतर मी चहा घेतो आणि मॉर्निंग वॉकला जातो देन आय हॅव टी अँड गो फॉर अ मॉर्निंग वॉक चहा घेतोला इंग्लिशमध्ये आपण आय हॅव टी असं म्हणतो त्यानंतर मॉर्निंग वॉकवरून आल्यावर मी थोडा हलका व्यायाम करतो आफ्टर आय कम बॅक फ्रॉम अ वॉक आय टेक सम लाईट एक्झरसाईज त्यानंतर मी नाश्ता करतो देन आय हॅव माय ब्रेकफास्ट त्यानंतर मी पटकन न्यूजपेपर चालतो देन आय क्विकली ग्लान्स थ्रू द न्यूजपेपर मग आंघोळ करतो आफ्टर दॅट आय टेक अ बाथ केस वाळवतो आणि भांग करतो आय ड्राय अँड कोम माय हेअर जर तुम्ही Uh, तुमच्या केसांना ब्रश लावत असाल तर तुम्ही असं म्हणू शकता आय ड्राय अँड ब्रश माय हेअर भांग करत असाल तर त्याला आपण आय पार्ट माय हेअर किंवा आय डू माय हेअर असं सुद्धा म्हणू शकतो मग देवाची पूजा किंवा प्रार्थना करतो आय वर्शिप गॉड किंवा आय प्रे टू गॉड त्यानंतर आईवडिलांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतो आय बो डाऊन अँड टच माय पेरेंट्स फिट टू टेक देअर ब्लेसिंग्स त्यानंतर मी कपडे घालतो आणि गाडीने ऑफिसला जातो देन आय गेट ड्रेस्ड अँड ड्राईव्ह टू ऑफिस बघा ऑफिसला जातो याच्यासाठी आपण गो टू ऑफिस अशी सिंपल भाषासुद्धा वापरू शकतो पण ऑफिसला कशाने जातो हे जर दर्शवायचं असेल तर आपल्याला ड्राईव्ह टू ऑफिस असं म्हणावं लागेल जर तुम्ही पैदल जात असाल तर आपण म्हणू वॉक टू ऑफिस तर सरळ गो वापरण्यापेक्षा आपण ड्राईव बाईकने जात असाल तर राईड टू ऑफिस म्हणू किंवा पैदल जात असू तर आपण वॉक टू ऑफिस म्हणू त्यानंतर ऑफिसला पोहोचल्यावर मी दीड वाजेपर्यंत काम करतो आफ्टर रिचिंग द ऑफिस आय डू माय वर्क टेल वन थर्टी पी एम मग दुपारचे जेवण घेतो आणि परत कामाला लागतो देअर आफ्टर आय इट माय लंच अँड बिगीन माय वर्क अगेन आफ्टर दॅटलाच आपण देअर आफ्टर असं सुद्धा म्हणू शकतो देअर आफ्टर म्हणजेच देन म्हणजेच आफ्टर दॅट फक्त देअर आफ्टर लिहिताना एक लक्षात ठेवायचा हा एकच शब्द आहे अशा पद्धतीने लिहायचा संध्याकाळी पाचच्या सुमारास मी हलका नाश्ता करतो आणि चहा घेतो आय हॅव सम स्नॅक्स अँड टी ॲट अराऊंड फाय ओ क्लॉक संध्याकाळी सहा वाजता मी ऑफिसमधून निघतो आणि सहा तीसपर्यंत घरी पोहोचतो आय लिव्ह द ऑफिस ॲट सिक्स ओ क्लॉक अँड अराईव्ह ॲट होम बाय सिक्स थर्टी पी एम घरी पोहोचल्याबरोबर मी कपडे बदलतो आणि मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर जातो इम्मिजिएटली आफ्टर रिचिंग होम आय चेंज माय ड्रेस अँड गो आउट टू प्ले विथ माय फ्रेंड्स खेळणं संपल्यावर मी घरी परत येतो आणि आंघोळ करतो वन्स आय फिनिश प्लेईंग आय कम बॅक होम अँड टेक अ शॉवर आंघोळ करण्याला टेक अ बाथ म्हणू शकतो किंवा टेक अ शॉवरसुद्धा म्हणू शकतो रात्रीचे जेवण मी साधारणत आठ तीसला घेतो आय हॅव माय डिनर किंवा सपर म्हणू शकता आय हॅव माय डिनर ऑर सपर ॲट अराऊंड एट थर्टी पी एम त्यानंतर मी सोफ्यावर आरामात बसून मोबाईल टी व्ही बघतो किंवा घरच्यांशी गप्पा मारतो आफ्टर दॅट आय रिलॅक्स ऑन द खाऊच अँड वॉच टी व्ही मोबाईल ऑर टॉक टू माय फॅमिली मेंबर्स आणि शेवटी दहा वाजता मी शांतपणे झोपायला जातो अँड फायनली आय गो टू बेड ॲट टेन ओ क्लॉक टू स्लीप टाईट स्लीप टाईट ही अत्यंत चांगली फ्रेज आहे स्लीप टाईटचा अर्थ टू स्लीप पीसफुली अँड डीपली टू स्लीप वेल असा होतो अशा पद्धतीने मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत माझा दिवस घालवतो धीस इज हाऊ आय स्पेंड माय डे फ्रॉम मॉर्निंग टील नाईट तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपण जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत करतो ते इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहायचं ही सर्व दिनचर्या मी स्वतःला विचारात ठेवून तयार केलेली आहे तुम्ही तुमची दिनचर्या तुमच्या पद्धतीने तयार करू शकाल त्यामध्ये आणखी काही वेग वेगळे वाक्यसुद्धा टाकू शकाल जाता जाता शेवटी एक बेंजामिन फ्रँकले यांचा सुंदर सुविचार आहे जो डेली रुटीनशीच रिलेटेड आहे तो आपल्यासमोर ठेवतो अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज तर मला असं वाटते मित्र हो हे डेली रुटीन आपण बघितल्यानंतर आपणही स्वतःचं डेली रुटीन इंग्रजीमध्ये तयार करू शकाल मला आनंद होईल जर आपण आपल्या डेली रुटीनला लिहिलं आणि कमेंट बॉक्समध्ये जर शेअर केलं तर आपल्याला जर एखादी गोष्ट दिवसभरात आपण जे करता ते इंग्रजीमध्ये कसं लिहायचं हे समजत नसेल तर त्याचाही उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा शक्य झाल्यास मी त्याचंही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर लवकरच आपण परत भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा धन्यवाद